आणि आपण पाहत आहात एडियन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महानगरपालिका आयुक्त सायकल स्वारी करीत पोहोचले कार्यालयात। बारा बलुतेदारांना स्वतंत्र 4% वेगळे आरक्षण द्यावे, खासदार हरिभाऊ राठोड यांचे मागणे। 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर। आता सविस्तर बातम्या। भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला। निवडणुकीसाठी मतदान मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी तर मतमोजणी 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून औरंगाबाद विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। नोटिफिकेशन इश्यू होण्याची डेट 5 नोव्हेंबर आहे। लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन्स 12 नोव्हेंबर 2020 आहे। स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन 13 नोव्हेंबर 2020 फ्रायडेला आहे। लास्ट डेट फॉर विथड्रॉल ऑफ कॅन्डिडेचर ही 17 नोव्हेंबर 2020 आहे। डेट ऑफ पोल 1 डिसेंबर 2020 आहे। आवर्स ऑफ पोल म्हणजे पोलिंगचा वेळ हा सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे। काउंटिंग ऑफ वोट्स हे 3 डिसेंबर 2020 आहे आणि डेट बिफोर व्हिच इलेक्शन शॅल बी कम्प्लीटेड हे 7 डिसेंबर 2020 आहे। माननीय निवडणूक आयोगाने ह्या पण सूचना दिलेल्या आहेत की कोविडच्या पार्श्वभूमीवर जे काळजी घ्यायचे त्यांनी सांगितलेलं आहे की जे आता सर्वच इलेक्शनमध्ये ते लागू केलेलं आहे त्याचा एक प्रोटोकॉलसुद्धा आपल्याकडे लागू झालेला आहे आणि त्याप्रमाणे कोविडचे पसरणार नाहीची दक्षता घेऊन जे काही डूज आणि डू नॉट सांगितलेले आहेत त्याप्रमाणे हे इलेक्शन कंडक्ट करावं अशाही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। आदर्श आचारसंहितेबाबत आपल्या सगळ्यांना माहितच आहे, यापूर्वीसुद्धा आदर्श आचारसंहिता निवडणुकीच्या लागू झालेल्या आहेत, पण त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना आता जशाला तशा लागू झालेल्या आहेत। त्यात नवीन काम डिक्लेअर करणे किंवा मतदारांना प्रभावित करणारी कुठली घोषणा करणे याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे। स्टार प्रचारकांनी 48 तासाच्या आत मतदारसंघ सोडावा, मतदानाच्या दिवशी ड्राय डे घोषित करावा, निवडणूक काळात किती लोकांचा ताफा राहील याच्याबाबत कोविडच्या पार्श्वभूमीवर ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पण लागू राहतील। त्यानंतर ज्या सुविधा सर्व ज्या लेवल प्लेइंग फील्ड राहावे म्हणून सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत जसं की मैदानं निवडणुकीच्या प्रचार वगैरे ते सगळ्यांना समानरित्या उपलब्ध राहावीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांची कार्यालयीन वाहने याच्यात वापरता येणार नाहीत, त्या ज्या नेहमीच्या सूचना आहेत त्या सगळ्या नेहमीच्या सूचना लागू आहेत। तुम्ही लोकांनी प्रोग्राम ऐकला नसेल तर मी तो पुन्हा एकदा डिक्लेअर करतो आणि हे आचारसंहिता तातडीने लागू झालेली आहे। जसं इलेक्शनची प्रेस नोट निघाली तेव्हाच ती आचारसंहिता लागू झालेली आहे हे मला आपल्या सगळ्यांच्या मार्फत लोकांना कळालं पाहिजे म्हणूनही आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। आपण महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडे हे सायकल टू वर्क डे या संकल्पनेनुसार आज सायकलवर कार्यालयात पोहोचले। आपल्या दिल्ली गेटवरील जलश्री या निवासस्थानावरून सायकलवर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। येथील एका बैठकीत ते उपस्थित होते। बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ते औरंगाबाद मनपा मुख्यालय टाउन हॉलपर्यंत मनपा आयुक्त यांनी सायकलवर प्रवास केला। सायकल फॉर चेंज या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका प्रशासकांनी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सायकलवर कार्यालयात येण्याची सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केली होती। त्यानुसार शहर अभियंता सखाराम पांझडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, अतिरिक्त आयुक्त 1 चे बीबी नेमाने, अतिरिक्त आयुक्त 2 चे रवींद्र निकम, उपायुक्त अपर्णा थेटे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी सायकलवर सवार होऊनच आज कार्यालय गाठले। औरंगाबाद महानगरपालिका और औरंगाबाद स्मार्ट सिटी की तरफ से औरंगाबाद शहर में साइकिल फॉर चेंज मुहिम का आयोजन किया गया है। इसके अंतर्गत औरंगाबाद महानगरपालिका के सभी कर्मचारी महीने के 1 वर्किंग डे को 1 तारीख को साइकिल का मैक्सिमम यूज़ करेंगे, ऐसा आह्वान मैंने सभी कर्मचारियों अधिकारियों को किया था। हमको बहुत खुशी है कि हमारे MOS, सिटी इंजीनियर, कैफो, एग्जीक्यूटिव इंजीनियर सारे सभी स्वच्छता कर्मचारी सभी ने आज साइकिल का यूज़ किया है। इनफैक्ट दिल्ली, मुंबई और ऐसे बड़े शहर जब हम देखते हैं जिसमें कि प्रदूषण
में वृद्धि हो रही है और पर्यावरण का ह्रास हो रहा है, इसलिए स्मार्ट सिटी मिशन के अंतर्गत साइकिल को एक महत्वपूर्ण भूमिका दी गई है। एंड इसलिए शहर में पब्लिक और इंडिविजुअल, बेसिकली इंडिविजुअल ट्रांसपोर्ट के रूप में साइकिल को ज़्यादा से ज़्यादा बढ़ावा देना आज के समय की ज़रूरत है। औरंगाबाद के साइकिल प्रेमी, औरंगाबाद साइकिलिस्ट एसोसिएशन, गेट गोइंग ग्रुप, ये सभी लोग इस पूरी मुहिम में औरंगाबाद महानगर पालिका का साथ दे रहे हैं। इसके साथ ही साथ औरंगाबाद स्मार्ट सिटी की तरफ से औरंगाबाद शहर में औरंगाबाद की सड़कों पर 20 किलोमीटर डेडिकेटेड साइकिल लेन का निर्माण किया जा रहा है। इसकी वजह से औरंगाबाद के नागरिकों को भविष्य में सुरक्षित साइकिल चलाने की सुविधा उपलब्ध हो। प्रत्येक समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सध्या चालू आहे। परंपरेने चालत असलेल्या 12 बलुतेदारांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांच्याही आरक्षणाची मागणी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे। सध्या मराठा आरक्षण गाजतोय, धनगरांचं आरक्षण गाजतोय, म्हणजे वंचित आहे खरे, जे ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांचं कोणी नाव काढत नाही। आपण म्हणाल की त्यांना 19% आरक्षण ओबीसीमध्ये आहे, खरं आहे, पण त्या 19%मध्ये त्यांना काही मिळत नाही। ते 350 जाती तिथे आहेत आणि त्यांच्याहीपेक्षा आता नावी खाती वाडी लोहार सुनार सुतार हे जे धोबी सिंपी गुरव, आणि म्हणून आमची वेगळी मागणी आहे। तर किती पर्सेंट द्यावं ते सरकारने ठरवलं पाहिजे। आमची 10% पण मागणी असू शकते, सरकारने लोकसंख्येच्या अनुपातामध्ये ते दिलं पाहिजे। दुसरा विषय आहे मराठा समाजाला आरक्षणाचं, याला जोडून माझं काय म्हणणं आहे की मराठा समाज खऱ्या अर्थाने आता SC BC झाला। आता ते SC BC झालं म्हणजे आम्ही SC BC जाऊ। आता भटकाय मुक्त, नंतर धनगर, वंजारी, सगळे SC BC आहेत। या महाराष्ट्रात OBC टर्म माननीय मोदी साहेबांनी काढून टाकली, 102 मी घटना दुरुस्ती झाली, त्यामुळे आता OBC राहिलेच नाही, सगळे SC BC झाले। मग ते SC BC झाले आहेत तर आमचे काही मंडळी असं म्हणतात की मराठाचं OBCकरण करू नका, काय करू नका, अरे ते OBCच आहे। हा वाटल्यास तुम्ही OBCमधून काढा असं तरी म्हणा। आणि म्हणून माझी एक आणखी एक विनंती अशी होती की घटना दुरुस्ती करताना थोडी चूक झालेली आहे की राज्य सरकारच्या अधिकार काढून घेतले मोदी साहेबांनी। मी त्यांना विनंती केली आहे की तुम्ही जर राज्य सरकारचे अधिकार बहाल नाही केले तर मराठा आरक्षण तर टिकणारच नाही, अहो कायदाच अबलिश होऊन जाईल। तुमच्या 12% जागेवर, 16% जागेवर मराठाचं आरक्षण जागेवर जो कायदा पास केला आमचे मागच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, पेढे वाटले, ढोल वाजवले, काय काय तमाशा केला, तो कायदाच राहणार नाही ना। आणि म्हणून माझं जे काही म्हणणं आहे ते मी अभ्यासपूर्वक मांडलेलं आहे आपल्या समोर, कोणी काही प्रश्न मला विचारावं। राज्यात अनलॉकनुसार अनेक व्यवसायांवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत, मात्र उत्सव व समारंभावर उपजीविका असणाऱ्या मंडप व्यावसायिकांच्या व्यवसायावरील बंधने कायम असल्याने ती बंधने उठवावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यावसायिकांमार्फत धरणे आंदोलन करण्यात आले। आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यवसायावरील बंधने उठवावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यावसायिकांतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी प्रशासनातर्फे व्यावसायिकांची समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले। या आंदोलनात औरंगाबाद मंडप वेलफेअर असोसिएशन, मंगल कार्यालय आणि लॉन असोसिएशन, केटरिंग असोसिएशन, फूल डेकोरेटर असोसिएशन, इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशन, फोटोग्राफर असोसिएशन, ब्राह्मण संघ असोसिएशन, ऑर्केस्ट्रा कलावंत असोसिएशन, संभाजीनगर फेटे असोसिएशन, विवाह संघर्ष असोसिएशन, व्यापारी असोसिएशन आणि तालुका स्तरीय टेंट मंडप आदी संघटनांचा सहभाग होता। यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल यांनी या व्यावसायिकांच्या समस्या जाणून त्यांच्या अडीअडचणी कमी करण्याचे आश्वासन या धरणे आंदोलनकर्त्यांना दिले। जो जो हमारी इन सब समस्या मैंने सुन लिया हूँ और जल्दी से जल्दी 2 या 3 दिन के अंदर इसको चालू कराने की हम कोशिश करेंगे। मैं शुरुआत करूँगा हमारे
हमारे बसी संगठक उन्होंने कलाकार को प्रोत्साहन देके कार्यक्रम लेने के लिए हम सब लोग आपको मदद करेंगे और जल्दी से दिवाली के अंदर दिवाली के पहले आप चिंता मत करो, दो या तीन दिन में चालू कराएंगे और सब हम मिलकर सब हम यहाँ पहुँचे में रहेंगे, सब मिलकर इसको मनाने की और आपको सफलता हो जाएगा। धन्यवाद। केंद्र सरकार ने महाराष्ट्र में केंद्र सरकार ने शादी के लिए 200 लोगों की परमिशन थी, लेकिन हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट ने खाली 50 लोगों की परमिशन थी और 50 लोगों की परमिशन देने के बाद में उसमें भी इतने पाबंद लगा दिए कि उसकी लिमिट नहीं। हम हर पाबंद हर उनकी मान्यता मानने को जो भी आटी नटी होंगी हम सब मानने को तैयार है, लेकिन हमको कम से कम 500 से 700 लोगों की उन्होंने परवानगी देंगे तो भी हमारे बैंड वाले घोड़े वाले साउंड वाले ऑर्केस्ट्रा वाले डीजे वाले जो भी कोई धंधे में फोटोग्राफर है इवेंट मैनेजमेंट है ये जो वेलकम के लिए लड़कियां रहती है परोसने वाले रहते हैं केटरिंग वाले रहते हैं ये केटरिंग अंदर 100-100 लोग काम करते 50-50 लोग काम करते बहुत जो उसमें गाड़ी ड्राइवर है गाड़ी है ट्रांसपोर्ट का धंधा है। हमारे मंडप एक मंडप आसू मंडप मंडप बिजनेस नहीं है, मंडप इवेंट के बिजनेस में कम से कम 500 इवेंट लगे हुए हैं, एक धंधा करने के टाइम पे 150 से 200 लोगों को रोजगार मिलता। श्रीमंतांच्या मुलांना सुख सोयी ह्या आपोआपच मिळतात, पण ज्यांना शिकून सवरून काहीतरी बनण्याची इच्छा असते अशा गरीब मध्यम वर्गातील मुलांना हिमतीचा हात खूप कमी वेळा मिळतो। अशीच एक चांगली संधी जमियत उस्तादाच्या वतीने या अभ्यासू मुलांकरिता देण्यात आली आहे। जमियत उस्तादाच्या तर्फे शाळकरी विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता अभ्यासिकेची तसेच गरीब सामान्य वर्गातील मुलांकरिता कम्प्युटर क्लास आणि स्पोकन क्लासेसची सुरुवात अब्दुल्ला बिन साले अल हामिद यांच्या हस्ते फीत कापून या क्लासेसचे उद्घाटन करण्यात आले। तसेच येथे महिला शिक्षिकेची व्यवस्था केल्याने मुलीही आता न संकोचता आपल्या समस्या शिक्षिकेसोबत बोलून सोडवू शकतील। अशा सोयींमुळे गरीब वर्गातील मुले मुलीही आपल्या शिकण्याच्या महत्वाकांक्षेला पूर्ण करू शकतील। या प्रसंगी खालेद अल अत्तास हुसेन बिन महसेन अहमद अल जलानी क्लासेसचे संचालक डॉक्टर अब्दुल्ला अल जिलानी अली बिन हुसेन अब्दुल्ला अल बकरी मोहम्मद बिन हुसेन अली बिन हुसेन अहमद अल हामिद अमर अल हामिद साले जिलेदन मैसन बिन अलवी सोहेब नईम अल अत्तास हे उपस्थित होते। तसेच येथे शासनमान्य कम्प्युटर कोर्सेस सवलतीच्या फी मध्ये शिकवल्या जातील अशी माहिती डॉक्टर अब्दुल्ला अल जिलानी यांनी दिली आहे। यहाँ पर ये इसलिए शुरू किया कि कोई डिसिप्लिन वे में हम काम कर सकें, यहाँ पर ऑफिस भी होगा उसके साथ साथ स्पोकन इंग्लिश की क्लासेस अगर हम कायम करना चाहेंगे अभी बाद में कुछ थोड़े दिनों के बाद वो भी होगी और फिर इसी को एक रीडिंग रूम के तौर पर भी इस्तेमाल करेंगे, फिर जो है तो ये कंप्यूटर क्लासेस भी इसमें चलेंगे। ये जो है तो बॉयज़ एंड गर्ल्स दोनों के लिए होगा। इसमें कोई एज लिमिट है बच्चों की? एज लिमिट बोले तो मतलब ये कि कम से कम उनको 8th या 10th क्लास तक पास हो जी, क्योंकि उनको समझने के लिए इंग्लिश तो आना ज़रूरी होगा ना। बिल्कुल छोटे बच्चों के लिए मुमकिन नहीं है, जो बच्चे जो है घर पर पढ़ नहीं सकते जिनके घर छोटे हैं एक कमरे के घर है उसमें सब पूरी फैमिली रहती वो आके यहाँ पर स्टडी कर सकेंगे। हम उनको बुक्स भी अवेलेबल करेंगे और अगर वो चाहे तो वो अपने साथ भी अपने बुक्स लेके आए और यहाँ पर पढ़ें। की तरफ से ये क्लासेस जारी हो रही है, इसमें आप सबका ताउन चाहिए पब्लिक का, आप अपने बच्चे भेजो इंशाल्लाह बहुत पैसे आने उसमें काफ़ी पैसे के हिसाब से लेंगे कुछ जमीन तो सादा उसमें डाल के मेकअप करके देंगे। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। घरगुती उपयोगाच्या वस्तू कुठून आणायचे? रोजचे टेंशन आता होणार नेहमीसाठी दूर। हो बरोबर ऐकले आहे तुम्ही, आता छावणी परिसरातील केशर सुपरमार्केट तुमच्या सेवेसाठी सुरू झाले आहे। या एकाच दालनात उच्च प्रतीच्या सर्व वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याही योग्य किमती। मग विचार कसला करता? चला तर मग प्रत्यक्ष भेट देऊनच वस्तूंच्या गुणवत्तेची खात्री करूया। आमचा पत्ता केशव सुपरमार्केट छावणी नेहरू पुतळ्याजवळ औरंगाबाद। छावणी परिषद के मुख्य अधिकारी इनका एक आवाहन। छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर पानी शुल्क और अन्य बकाया राशि छावनी परिषद में जमा कराए। अगर कोई मालमत्ता धारक बकाया राशि भरने के लिए असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी नियम 2006 के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की जाएगी। वसूली जमा करने हेतु संपर्क नंबर 0240 2370
8086 और 7722026840। हेच आमचे एकमेव ध्येय, अंबर गॅस एजन्सी मध्ये व्हॉट्सअप द्वारे गॅस बुकिंग ची सुविधा, ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन पेमेंट करण्याची ही सुविधा। भारत पेट्रोलियम च्या नंबर वर ऑनलाइन बुकिंग करा, ते ही घरी बसूनच। गुगल पेमेंट, पेटीएम, फोन पे, अमेझॉन या सर्वांद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची ही सुविधा उपलब्ध। स्टे होम, स्टे सेफ। आमचा पत्ता, अंबर गॅस एजन्सी, एअर पोस्ट ऑफिस, जुना बाजार, औरंगाबाद। नमस्कार, भारत पेट्रोलियम आणि अंबर गॅसचे मी ग्राहक असून त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून गॅस बुकिंग आणि त्यानंतर गॅस घरी आल्याच्या नंतर कॅश पेमेंट न देता ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमाचा हा आम्हाला खूप फायदा होतोय, त्याच्यासाठी अंबर गॅसचे खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी भारत पेट्रोलियम अंबर गॅस एजन्सीची ग्राहक असून व्हॉट्सअप बुकिंग आणि ऑनलाईन पेमेंटची उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत पेट्रोलियमचे मी खूप खूप आभारी आहे। सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा। केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे, CT स्कॅन, BEMS, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, सर्टिफिकेट इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom, MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात। 4th पास ते 12th नापास यांना 6 महिन्यात 12th पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी। संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद। मोबाईल क्रमांक 9405109103 आणि 8830838903। स्वागत। अल रुही एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने संजय नगर परिसरात चॅरिटेबल रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे। या रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक अगदी कमी खर्चात आपला उपचार करून घेऊ शकतो। अशा रुग्णालयांमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य नक्कीच चांगले राखण्यास हातभार लागेल। संजय नगर परिसरात चॅरिटेबल रुग्णालय कालपासून सर्वांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे। सध्या सर्वच वर्गातील नागरिक आर्थिक संकटातून जात आहेत, यामध्ये पावसाळा आता सरला आणि हिवाळा दारावर खटका देत आहे, सोबतच सर्दी, खोकला, ताप यासारखे साथरोगही घेऊन येत आहे। त्यामुळे अशा बेताच्या आर्थिक परिस्थितीत रुग्णालयाचा खर्च उचलणे सर्वांच्याच खिशाला परवडण्यासारखे नसल्याने मध्यम वर्गीयांचे खूप हाल होत आहेत। अशातच या रुग्णालयाचे सुरू होणे म्हणजे सामान्य वर्गाला खूप मोठा आधार मिळाल्यासारखे झाले आहे। येथील फीस अतिशय कमी असून सर्वांना परवडण्यासारखी आहे। येथील औषध, गोळ्या, तपासणी, सलायन या सर्व गोष्टींचा दर सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे। खेळापुरी भी एक हॉस्पिटल खुले हुए है, 2 साल से चल रहा है, ट्रस्ट का हॉस्पिटल है वो, रोही क्लिनिक बोल के श्रीनगर में एक हॉस्पिटल आ चुका है, उसका अस्तित्व हुआ है और इंशाल्लाह ये मोहल्ले के लोगों के लिए बहुत ज्यादा बेनिफिट है।
की कीमत ₹10 रखी गई है और यहाँ के लोगों ने इसका फायदा उठाना चाहिए ऐसा शायद मैं समझता हूँ। औरंगाबाद में कम दवाखाने जो ट्रस्ट के जो मुस्लिम महलों में गैर मुस्लिम महलों में बेहतरीन तरीके से काम कर रहे हैं, जिसमें एक हमारा एक ट्रस्ट बेहतरीन तरीके से काम अंजाम दे रहा है, इसके लिए मैं आप लोगों का भी शुक्रगुजार हूँ। मुझे आप लोगों की भी मदद होनी चाहिए इसके अंदर, पूरे वार्ड के लोगों की, पूरे महल्ले के लोगों की, और हम भी चाहते हैं कि खुशी खुशी ये महल्ले के अंदर एक आप होना चाहिए। मेरे पास सारी चीज़ें होगी और इसके अलावा भी एडिशनल हमारे पास ये कोऑर्डिनेशन ये होगा कि आपको इस मेरे पास जो ट्रीटमेंट नहीं हो पाएगा, जैसे कि ओटी वगैरह ऑपरेशन की जिसको नीड होगी, वो चीज़ मैं कोऑर्डिनेशन करके बड़े हॉस्पिटलों में जो मेरे डॉक्टर लिंक्स जो डॉक्टर की है वो लिंक का कोऑर्डिनेट करके जो भी गवर्नमेंट की जो स्कीम है वो स्कीम में सब बता के कोऑर्डिनेट करवा दूंगा। आपका पूरा नाम और आपकी संस्था का नाम बताएं। मेरा जो नाम है इरफान राजा खान और मेरा संस्था का नाम है अल रूही वेलफेयर एजुकेशन सोसाइटी। औरंगाबाद शहर अँड बँड असोसिएशन यांच्या वतीने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बँड व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची लेखी परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी अशी मागणी करत, मागणी मान्य न झाल्यास 16 नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड वाजवून आंदोलनाचा इशाराही दिला आहे। जागतिक महामारी कोविड-19 मुळे सर्वजण त्रासलेले आहेत। सर्व जगातील नागरिक हे या साथरोगाच्या चपाट्यात आलेले आहेत, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे। जळगाव आणि बीड येथील जिल्हाधिकाऱ्यांनी जशी लेखी परवानगी बँड लग्न समारंभामध्ये वाजवण्याची दिली होती, तशीच परवानगी औरंगाबाद शहरातील बँड व्यावसायिकांना देण्यात यावी या मागणीचे निवेदन यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते। आता पुन्हा एकदा औरंगाबाद शहर बँड असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन 16 नोव्हेंबरपर्यंत परवानगी न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बँड वाजवा आंदोलन सुरू करणार असा इशाराही देण्यात आला। या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेख हनीफ, शहर अध्यक्ष अशोक मोरे, सचिव अरुण नेमाडे, कोषाध्यक्ष अख्तर कुरेशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला याच्या अगोदर 2 वेळेस निवेदन दिलेले आहे। निवेदनामध्ये आमची काही दखल घेतलेली नाही साहेबांनी। जळगाव जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये, परत बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना सगळ्यांना परमिशन दिलेलं आहे बँडला। या जिल्हाधिकाऱ्याला परमिशन द्यायला काय झालेलं आहे आम्हाला? या साहेबांना आम्हाला परमिशन नाही दिलं तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला उपोषण करणार आहे। आमचे कलावंतावर उपासमारीची वेळ आलेली आहे, जे आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। तरी मी साहेबाला आमची कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर आम्हाला बँडला परमिशन नाही दिलं तर आम्ही तर 16 तारीख आखरी दिलेली आहे जिल्हा अधिकारी साहेबाला की आमचं आम्ही उपोषण केल्याशिवाय राहणार नाही। महानगरपालिकेच्या नगररचना अंतर्गत बायजीपुरा भागातील अतिक्रमणे हटविल्या जात आहे। येथील नागरिकांनी यापूर्वी जागेसंबंधी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। त्याचप्रमाणे महानगरपालिकेने प्रॉपर्टी नॉट इफेक्टेड अशा प्रकारचे शपथपत्र देऊन स्थानिक नागरिकांना या सर्व बाबींमधून त्यांची जागेसंबंधीची तक्रारीपासून मुक्त केले होते, परंतु पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटावामुळे बायजीपुरा रहिवासी घाबरलेले आहेत। महानगरपालिकेसमोर बायजीपुरा स्थानिक रहिवाशांनी धरणे आंदोलन पुकारले। नगररचना अंतर्गत अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जात आहे। यामध्ये गेल्या 35 ते 40 वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांची घरे आहेत। हे नागरिक आपल्या घरपट्टी, पाणीपट्टी हे सर्व नियमित भरत आहेत। या जागेसंबंधी 2 वर्षांपूर्वी हायकोर्टामार्फत पिटिशन दाखल करण्यात आले, तेव्हा प्रॉपर्टी नॉट इफेक्टेड असे महानगरपालिकेतर्फे शपथपत्राद्वारे जाहीर करण्यात आल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। असे असतानाही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून येथील नागरिकांना 3 दिवसात त्यांची घरे पाडण्यात येतील असे धमकावण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या कारणास्तव स्थानिक रहिवाशांनी आपल्या डोक्यावरचे छत वाचवण्याकरिता आज महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले। महानगरपालिका से हमारा यही बोलना है, ये जो नगर रचना और डीपी प्लान के अधिकारी ये जो गुंडागर्दी कर रहे हैं, अपेक्स हॉस्पिटल टू टाकलकर सोसाइटी जो सीधा रोड आ रहा है और हाईकोर्ट में जो हमारा पिटीशन दाखिल था उसके अंदर हमको निर्णय मिलने के बाद, जब तुम्हारी उसमें प्रॉपर्टी नॉट इफेक्टेड बोल के शपथ पत्र हमारे को मिलने के बाद जब ये अधिकारी आके हमारे प्रॉपर्टी को डिमोलिश करने का बोलते हैं तो ये गुंडागर्दी ये हाईकोर्ट को नकारते हुए ये क्यों कर रहे हैं? जब वहाँ से हाईकोर्ट में तुम क्लियरली बोल रहे हैं कि सीधा रास्ता है और सीधा ही निकालने वाले हैं, तो फिर टेढ़ा रास्ता निकाल के हमारी प्रॉपर्टी तुम क्यों मतलब तोड़ना चाह रही है, कि ये गुंडागर्दी क्यों हो रही है? हम महापालिका के सामने इसलिए बैठे कि हमारा कोर्ट से फाइनल होके भी हमारे को 2 साल से फाइनल रिजल्ट मिल गया है कोर्ट से। क्या फाइनल हो गया? क्या रोड सीधा है, तुम्हारे प्रॉपर्टी को टच करे बगैर हम रोड निकालेंगे। तो अभी 2 साल से 6 महीने हो गए तो महापालिका के अधिकारी आते
तुम्हारा रोड में जा रहा है, हमारे को पुलिस फौज फाटे के साथ आके हमारे को धटिंग करते, पुलिस लेडीज पुलिस हमको धक्का बुक्की करते, फिर हम बोलने को गए तो हमारे को ऐसा मतलब तुम्हारे तीन दिन में घर तोड़ डालेंगे। अब तो उन्होंने कमाली कर दी रोड का छोड़ के हमारे को, अभी क्या बोल रहे हो कि तुम नाले के ऊपर अतिक्रम करके बैठे, और अतिक्रम नाले के ऊपर हर बगैर परमिशन के तुमने घर बनाए। हमारे को हम 1988 से आए हुए, उसके पहले से वो घर बने हुए थे, 30-35 साल हो गए। हाँ 30-35 साल हो गए हमारे को वहाँ पे आके। अभी हमको क्या धमकी दे के गए कि तीन दिन के अंदर हम तुम्हारे घर तोड़ डालेंगे। तो अभी हमारा सारा कोर्ट का फाइनल है सब। अभी नवा अभी बैजूपुरे में नाला का है, हमारे को प्रूफ करके बताओ बोलना। बैजूपुरे में 50 साल से नहीं, 100 साल से रिकॉर्ड नहीं, नाला नहीं, कौन से सन में कौन से साल में नाला था। हमारे को महापालिका ने, महापालिका के नगर रचना के अधिकारियों ने जो भी हमको बोले कि नाला है, तो हमको उसका नाले का प्रूफ दो, हम बता दो नाला का। बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क औरंगाबाद कमिटीच्या वतीने प्राचीन कालीन बौद्ध धर्माच्या अवशेषांची, स्तूपांची आणि लेल्यांची अवस्था अतिशय धोक्याच्या स्थितीत पोहोचली, त्यामुळे जागतिक बौद्ध विरासत बचाव आंदोलन अंतर्गत धडक मोर्चा विभागीय पुरातत्व कार्यालयावर काढण्यात आला। प्राचीन कालीन बौद्ध धर्माच्या लेण्या, स्तूप, अवशेष यांचे अस्तित्व आता धोक्यात येत आहे। जसे की बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मौर्यकालीन बुद्ध स्तूप, उस्मानाबाद येथील तेर येथील बौद्ध अवशेष, नागपूर येथील कुही तालुक्यातील अडम येथील बौद्ध स्तूप, भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील बुद्ध स्तूप, कोल्हापुरातील बौद्ध स्तूप, देहू रोडची धम्मभूमी बौद्ध लेण्या या धोक्यात आल्या आहेत। या सर्वांच्या रक्षणासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क औरंगाबाद कमिटी यांच्या वतीने विभागीय पुरातत्व कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। तसेच उपासक, उपासिका, तरुण मंडळी, जयंती मंडळी, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना यांनी या कार्यात सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले होते। आज हम सब यहाँ पे जो जमा हुए हैं भड़कल गेट पर, इसकी वजह यह है कि हमारे जो पुरातत्व विभाग है, इनके तरफ से ये बिल्कुल देखा नहीं जा रहा है। और हमारी प्राचीन जो धरोहर है, हमारा कल्चर जो है, जो रिप्रेजेंट करता है, इसमें हमारे ये बुद्धिस्ट मॉन्यूमेंट भी शामिल हैं और हमारे ये पुराने गेट भी शामिल है। भड़कल गेट के सामने हम खड़े हैं, इस तरह से आसार खदीमा के और भी बहुत सारी चीज़ें मॉन्यूमेंट शामिल है। असल में किसी भी कौम की उसके कल्चर के साथ, उसके सभ्यता के साथ, उसके संस्कृति के साथ इस धरोहर का ताल्लुक होता है। जब ये धरोहर ख़त्म हो जाती है तो बहुत आसानी से उसको पलटा दिया जा सकता है। हम ये समझते हैं कि यहाँ पर हमारी ये जो एक प्राचीन सभ्यता और संस्कृति एक रही है, कहीं ना कहीं ये उसको दूसरी तरफ डाइवर्ट करके इसका ब्राह्मणीकरण किया जा रहा है। और इसी ब्राह्मणीकरण के विरोध में बुद्धिस्ट इंटरनेशनल की तरफ से आज ये जो प्रोटेस्ट हो रहा है, इस प्रोटेस्ट में हम शामिल है। शेवटी पुनः एकदा आजच्या ठळक बातम्या। महानगरपालिका आयुक्त सायकल स्वारी करीत पोहोचले कार्यालयात। बारा बलुतेदारांना स्वतंत्र 4% वेगळे आरक्षण द्यावे, खासदार हरिभाऊ राठोड यांचे मागणे। 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा एडियन, स्पंदन मनामनाचे।